पालकमंत्र्यांच्या कार्यालयातील चंगुमंगूंचा निधी वाटपात हस्तक्षेप, कागदोपत्री लवकरच पोलखोल करणार महादेव दबडे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्यामुळे जिल्ह्यामध्ये चर्चेत असणाऱ्या जोडकोळी चंगुमंगूने जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे 11 कोटी निधी मर्जीतील गावांना आणि ठेकेदारांना बेकायदेशीररित्या आणि मनमानी पद्धतीनं देण्याचा घाट घातल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांनी केलाय. त्यांनी मिरज विधानसभा क्षेत्रातील सर्व गावांना समान निधी वाटप करावा ही मागणी उचलून धरली आहे. मी महादेव दबडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख. मी गेले 6 महिन्यापासून अजितदादांच्या नेतृत्वाखाली मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणून काम करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून मी मिरज तालुक्यात विविध गावांत विकास कामं व्हावीत या उद्देशाने विविध विभागात पाठपुरावा करून कामे आणण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु आपल्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री हे आमच्या मित्रपक्षाचेच पालकमंत्री असल्यामुळे त्यांनीही चांगल्या पद्धतीने मिरज तालुक्यात कामे केलेली आहेत. परंतु त्या पालकमंत्री कार्यालयातील 2 चंगुमंगूंनी सांगली जिल्हा परिषदेमध्ये आतापर्यंत मर्जीतील ठेकेदारांना व काय अर्थपूर्ण तडजोड करून काही गावांना निधी देण्यात दिलेला आहे. नियमबाह्य बेकायदेशीररित्या निधी दिलेला आहे काही ठिकाणी. हे यापूर्वीही आम्ही आपल्या माध्यमातून प्रेसच्या माध्यमातून मी सांगितलं होतं, परंतु तरीही त्यांच्यात काही फरक पडलेला नाही. ह्या चंगुमंगूने अधिकाऱ्यांच्या इतका दबाव टाकतात ही चंगुमंगू की गेल्या वर्षी सांगली जिल्हा परिषद समाज कल्याणचा 34 कोटी रुपये निधी असताना त्यामध्ये फक्त 23 कोटी रुपये निधी खर्च पडला. 31 मार्च 2024 अखेर 34 कोटी रुपये खर्च करणं अपेक्षित असताना फक्त 23 कोटी रुपये खर्च पडले. प्रस्ताव असतानाही अधिकाऱ्यांच्यावर दबाव टाकून हे निधी खर्च करू देऊ दिले नाहीत, कारण त्यांना त्यांच्या मर्जीतील ठेकेदारांना मर्जीतील गावांना काय निधी द्यायचा होता, त्यांना अर्थपूर्ण तडजोड करून द्यायचा होता. प्रस्ताव त्या जिल्हा परिषदेला असतानाही 34 कोटीची जिल्हा परिषदेला प्रस्ताव असतानाही त्यांना निधी देऊ दिलेला नाही. सांगली जिल्हा परिषद 385 वस्ती आहेत ह्या वंचित राहिले आहेत. यासाठी आमचे मित्र सचिन कांबळे यांनी कोर्टामध्ये धाव घेऊन हे चुकीच्या पद्धतीनं जिल्हा परिषद कामकाज चालू आहे म्हणून एक दावा दाखल केलेला आहे, त्याची सुनावणी चालू आहे. परंतु यांना जे अर्थपूर्ण तडजोड करून निधी द्यायचा आहे त्यामुळं हा जे 11 कोटी रुपयाचा निधी आहे हे 31 मार्च 2024 अखेर खर्च पडणं गरजेचं होतं, परंतु 11 कोटी निधी हा आज अखेर जिल्हा परिषदला पडू नाही. तो 31 मार्च 2024 अखेर खर्च होणं गरजेचं होतं, परंतु तो आज अखेर खर्च झालेला नाही. तरी ते 11 कोटी रुपये 31 मार्च 2024 अखेर खर्च करायचे होते ते आता मर्जीतील ठेकेदारांना किंवा मर्जीतील गावाला निधी द्यायसाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे. ह्या चंगुमंगूने जे बोलवाडसारखे गाव असू दे किंवा मिरज तालुक्यातले काही वंचित गाव आहेत त्या गावाचे प्रस्ताव जिल्हा परिषदेला पडून असतानाही हा निधी खर्च केलेला नाही, करू दिलेला नाही. अधिकाऱ्यांची इच्छा असताना अधिकारी करू शकत नाही. अधिकारी या खाजगीत सांगतात आम्हाला की या चंगुमंगूचा आमच्यावर दबाव आहे. म्हणजे जिल्हा परिषद हे प्रशासक नेमल्यापासून यांनी इतक्या खालच्या लेवलला हे चंगुमंगू गेले आहेत की यांना ज्यांचं जेव्हा अर्थपूर्ण तडजोड होतात त्यावेळेलाच ही लोकांची कामं मार्गी लावतात. आणि ह्या गोष्टी आम्ही मागच्या वेळेस माननीय पालकमंत्री महोदयांनाही सांगितलं होतं, परंतु त्यांच्यात आज अखेर काय फरक पडला असं मला वाटत नाही. जर आम्ही काय सांगायचा प्रयत्न केला पालकमंत्री महोदयांना तर चुकीची माहिती चुकीचं गायडन्स करणे अशा पद्धतीचे पालकमंत्री महोदयांना ते करतात चंगुमंगू. आम्ही निधीची मागणी केलं तर ती निधीची मागणी पालकमंत्री महोदयांना पोच करत नाहीत. विविध आपल्या जे युती पक्षातले घटक पक्ष आहेत त्यांना निधी देण्यात आलेला आहे, परंतु त्यांना शिफारस करणे गरजेचं असताना हे जाणीवपूर्वक शिफारस न करता पेंडिंग ठेवायला लावणे. पालकमंत्री महोदय यांच्यावर कोणताही आरोप नाही, परंतु हे चंगुमंगूने जिल्हा परिषद असो, जिल्हा नियोजन समिती असो किंवा सांगली जिल्ह्यातल्या जे DPDC आहे यामध्ये नाविन्यपूर्ण योजना जी आहे या नाविन्यपूर्ण योजनांमध्ये यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. आणि हे जे काय पुरावे आहेत ते लवकरच मी आपल्यासमोर पुराव्यांशी मांडणार आहे. या 2 दिवसात माननीय पालकमंत्री महोदयांनी यांच्यावर तत्काळ ॲक्शन घ्यावी या चंगुमंगूवर, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीनं यांचा पोलखोल लवकरच करणार आहे. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.